कोण रोहित पवार? रोहित पवार कार्यक्रम घेणारा कोण? काय संबंध आहे? आज तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही मस्ती करताय? ही काय सत्ता कायम राहणार आहे? सत्ता गेल्यानंतर मग कुठं पळायचं तुम्हाला कळणार नाही. आज तुम्ही सत्तेच्या जीवावरती हे अहिल्या देवींच्या जयंतीमध्ये राजकारण करू पाहताय. हे जयंतीचं राजकारण तुम्ही करू नका. जिथं जिथं त्यांनी ज्यांनी ज्यांनी अहिल्या देवींच्या जयंतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांची त्यांची माती झालेली आहे. इतिहास तुम्ही सगळ्या लोकांना विचारा. तिथं कुठंतरी खाडामार, तिथं कुठंतरी भानगडी करायचा प्रयत्न काही लोकांनी केले यापूर्वी, त्यांना विचारा जाऊन. त्या ठिकाणी तुम्ही असलं घाणेरडं काम करायच्या भानगडीत जाऊ नका. पत्रिकेवरती फोटो, कोण रोहित पवार? पुण्यश्लोक अहिल्या देवी त्यांच्या पत्रिकेवरती नाव फोटो टाकायची तुमची लायकी आहे का? कारण जेजुरीच्या कार्यक्रमामध्ये शरदचंद्रजी पवार म्हटले होते, ज्या मतदारसंघातून माझा नातू निवडून येतो तिथं अहिल्या देवींचं स्मारक आहे. म्हणजे एवढा तुमचा नातू मोठा झाला? हे आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी बघितलं नाही? अरे पुण्यश्लोक अहिल्या देवींचं नाव जगभर आहे. पुण्यश्लोक अहिल्या देवींचं काम इतकं चांगलं आहे, ते धर्माच्या रक्षणासाठी असेल, धर्म संस्कृतीच्या रक्षणासाठी असेल, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी असेल, तुम्ही पूर्णपणे उलटं. इकडं अहिल्या देवी काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करतायत, 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करतायत, अखंड देशातल्या हजारो जी मंदिरं पाडली त्याचा जीर्णोद्धार करतायत, आणि तुम्ही मटण खाऊन गणपतीचं दर्शन घ्यायला जाता? हा तुमचा विरोधाभास लोकांना माहीत नाही? बाहेरनं तुम्ही पाया पडून येता आणि म्हणे आम्ही हिंदू आहे, आम्ही निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कणेरीच्या हनुमानाच्या मंदिरातून फोडतो, हे तुमच्या टी व्ही माध्यमातून त्यांना सांगावं लागतं, प्रिंट मीडियातून त्यांना सांगावं लागतं. म्हणजे तुमची मला खरं तर कीव येते. अरे किती खालच्या पातळीला गेलाय तुम्ही, की तुम्ही लोकांना सांगावं लागतं आम्ही हिंदू आहे, आम्ही देवाला जातो, नमस्कार करतो, आणि ते मटण खाऊन जातो. कोणतर माणूस जाईल का मटण खाऊन? मी आज कणेरीला जायचं आहे, मला माहीत आहे माझा नियोजित दौरा आहे, तर मी कसं काय मटण खाईल? मी कसं काय अंडी खाईल? म्हणजे तुम्हाला जर हे दाखवायचं आहे मी हिंदू आहे, मी हिंदू आहे. एक मी मागाही सभेमध्ये सांगितलं की एक दादा कोंडकेंचं गाणं आहे, लबाड लांडगं ढोंग करतंय लगीन करायचं स्वांग करतंय. आता ते बदललंय, लबाड लांडगं ढोंग करतंय मी हिंदू असल्याचं स्वांग करतंय. पण हे स्वंग आणि ढोंग राज्यातल्या लोकांनी ओळखलंय, तुम्हाला तुमची जागा राज्यातली लोकं दाखवतील.